कोल्हापूर जिल्ह्यातील हिरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर केलाय. ग्रामपंचायतींनी विधवांच्या अवहेलनाची प्रथा बंद करण्याचा ठराव केला, त्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या दिवशी गौरवण्यात येणार आहे. येत्या 20 जूनला 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, तर पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना 11वीसाठी सराव अर्ज भरता येणार आहेत. यासाठी शिक्षण संचालनालयाकडनं 11वी प्रवेशासाठी पालकांना यूट्यूब आणि फेसबुकद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. दारू पिण्याच्या सर्वेमध्ये गोवा हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेप्रमाणे म्हणजेच NFHS 5 निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. दारू पिण्यात 15 ते 49 वयोगटातील पुरुषांची देशातील सर्वाधिक टक्केवारी गोव्यात आढळते. गोव्यातील महिला याबाबत देशात 5व्या क्रमांकावर आहेत. घुसरी इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला बैलगाडा शर्यत प्रेमींनी चांगलाच प्रतिसादही दिला. साताऱ्यात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातनं वाजत गाजत शाहू महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून शाही मिरवणूक काढण्यात आली. तख्ताचा वाडा इथं दानपट्टा, तलवारबाजी, काठ्यांचं साहसी प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. चित्रपट अभिनेता संजय दत्त आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली, बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थानचे ट्रस्टी राजाराम देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं, तसंच सिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिली. भारतीय नौदल आणि DRDO यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी शिप मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ओडिशाच्या बालासोर इथं नौदलाच्या एका हेलिकॉप्टरमधून हे मिसाईल डागण्यात आलं. मिसाईलनं लक्ष्याचा अचूक वेध घेतला. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या मिसाईलमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखीनच वाढणार आहे. शिक्षण विभागातील भरती घोटाळा आणि पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेबाबत कोलकाता येथील सॉल्टलेक परिसरातील ABVP समर्थकांनी निदर्शनं केली. दरम्यान ABVP समर्थकांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांना त्यांच्या विरोधात वॉटर कॅननचा वापर करावा लागला. मध्य प्रदेशनं जसा इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर केला आहे, तशाच प्रकारे राज्य सरकारही इम्पेरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टात सादर करेल अशी सूत्रांची माहिती आहे. या महिना अखेरपर्यंत मध्य प्रदेशप्रमाणे इम्पेरिकल डेटा बनवून अहवाल सादर करा असं राज्य सरकारनं जयंत बांठिया आयोगाला सांगितलंय. विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती हार्दिक पटेलनं ट्विटरवरनं दिली आहे. काँग्रेस सोडताना हार्दिक पटेल यांनी एक खळबळजनक पत्र देखील लिहिलंय. काँग्रेसवर आगपाखड केली आहे, आता हार्दिक कोणत्या पक्षात जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हरिद्वारमधील पतंजली फूड पार्कच्या मसाला उत्पादन युनिटला आग लागली. या आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतीय. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं युद्धपातळीवर काम करत आहेत. भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूनं बँकॉक इथं महिला एकेरी गटात USSच्या लॉरन
लॅमवर विजय मिळवून थायलंड ओपन 2022 मोहिमेची सुरुवात केली आहे. कोर्ट 3 मध्ये खेळताना सिंधूनं 21-19, 21-21, 21-18 असा सामना जिंकलाय. भारतीय बॉक्सर निखत जरीननं इस्तंबूल इथं ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिचा पराभव केला आणि जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश घेतलाय. नवोदित निखत जरीन ही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी एकमेव भारतीय ठरली आहे. कान फिल्म फेस्टिवलमध्ये इंडिया पॅव्हिलियनमध्ये राजस्थानी लोककलाकार आणि गायक मामे खान यांनी एक गीत सादर केलं आणि त्या गीतावर अभिनेत्री उर्वशी रावतेला, दीपिका पदुकोण, पूजा हेगडे आणि तमन्ना भाटिया यांनी तालही धरला. कानच्या कार्पेटवर अवतरणारे मामे खान हे पहिले भारतीय लोककलाकार ठरले. 75व्या फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा भारताला कंट्री ऑफ ऑनरचा सन्मान मिळाला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे